उष्णतेला पाय नाहीत तर मग ती चालते कशी? हाताचे तळवे एकमेकांवर घासल्यावर गरम का बरं होतात? गरम तव्यावर जेवण कसं बरं शिजतं? आणि हातात बर्फ असेल तर हात थंड का पडतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील उष्णता ऊर्जेच्या विज्ञानात. आज जाणून घेऊया स्थायू पदार्थांमध्ये होणाऱ्या वहनाविषयी. हीट कंडक्शन. उष्णता ही एक ऊर्जा आहे, ती नेहमी गतिशील असते गरमीकडून थंडीकडे. वहनामुळेच गरम तव्यावर चपाती भाजली जाते आणि गरम दुधाचा ग्लास पकडल्यावर हातही गरम होतो. पण हे वहन नक्की होतं तरी कसं आणि का? मेणबत्ती आणि स्टीलच्या पट्टीचा खेळ. स्थायू पदार्थांमध्ये उष्णतेचं वहन समजून घेण्याचा खेळ. थोड्या थोड्या अंतरावर लहान लहान मेणबत्त्या मोजपट्टीला चिकटवल्या. एक मोठी मेणबत्ती पेटवून मधोमध ठेवली. दोन्ही बाजूच्या चिकटलेल्या लहान लहान मेणबत्त्या. मेणबत्ती खाली पडली. आगीच्या जवळचा भाग लवकर गरम होतो. लांब असलेली मेणबत्ती सर्वात शेवटी पडली. लांब असलेली मेणबत्ती नंतर आणि जवळची मेणबत्ती सर्वात आधी खाली का बरं पडली असेल? याचं उत्तर देण्यासाठी समजून घ्यावं लागेल वहन. का आणि कस? चला डोकावूया चमच्याच्या आत. स्थायू म्हणजे निश्चित आकार, आतील कण फिक्स्ड, आपापल्या जागी बांधून ठेवल्यासारखे. ते इकडे तिकडे सरकूही शकत नाहीत. उष्णता ऊर्जा वाढली की कण जागच्या जागी हलायला लागतात, आपल्या शेजाऱ्यांवर आपटतात आणि ऊर्जा एका कणातून दुसऱ्या कणात जाते. मेणबत्ती आणि पट्टीच्या खेळातही असंच झालं. मेणबत्तीच्या ज्योतीजवळचा भाग सर्वात आधी गरम झाला. मेणबत्तीच्या ज्योतीजवळ असलेल्या पट्टीच्या कणांना ऊर्जा मिळाली. ते स्वतःच्या जागेवर हलू लागले. उष्णता वाढल्यामुळे त्यांची गतीही वाढली. ते शेजारील कणांवर आपटू लागले. या आपटण्यामुळे ऊर्जा एका कणातून दुसऱ्याकडे पुढे पुढे सरकू लागली आणि स्टीलची पट्टी गरम होऊ लागली. सुरुवातीला आगी जवळचा भाग आणि मग शेवटपर्यंत. म्हणूनच मेणबत्त्याही याच क्रमाने खाली पडल्या. पट्टीचे कण त्यांच्या जागेवरच राहिले, पण त्यांच्या आपटण्यामुळे शेजारच्या कणांना ऊर्जा मिळाली आणि उष्णता पुढे जात राहिली. हेच आहे स्थायू वस्तूंमध्ये होणारं उष्णतेचं वहन. कोळसा आगीची ठिणगी पकडतो आणि पेट घेतो. एकमेकांवर घासल्याने हात गरम होतात आणि गालावर लावले की गाल पण गरम होतात. वहनामुळेच तापलेल्या जमिनीवर चालताना पाय भाजतात आणि हातात बर्फ असेल तर हातातील ऊब बर्फामध्ये जाते. उष्णतेच्या वहनासाठी दोन वस्तूंमध्ये संपर्क म्हणजेच कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे. मग तो संपर्क दोन वस्तूंमधील असो किंवा एखाद्या वस्तूच्या दोन कणांमधील. जसं हे भांड वहनामुळेच गरम होईल, आधी आगीच्या जवळचा भाग आणि मग पूर्ण भांड. पण मग द्रव आणि वायूंमध्ये वहन का बरं होत नाही? कारण त्यांचा आकार निश्चित नसतो. त्यांचे कण इकडे तिकडे फिरायला स्वतंत्र असतात. त्यांना उष्णता मिळाली की ते त्यांच्या जागेवरून निघून दुसरीकडे जातात. त्यांच्यामध्ये उष्णतेचं संक्रमण होतं ते अभिसरणामुळे. पण त्याविषयी नंतर कधीतरी बोलू. सध्या आपण बोलू वहनाविषयी. तुम्ही कधी विचार केलाय का की धातूच्या भांड्यांना लाकूड किंवा प्लॅस्टिकचं हँडल
का बरं लावलेलं असतं? सर्व स्थायू उष्णतेचे चांगले सुचालक आहेत का हे समजण्यासाठी एक प्रयोग करूया. तीन प्रकारचे चमचे, लाकूड, स्टील आणि प्लास्टिक, तिघांवर सारख्या प्रमाणात तूप लावलं आणि तुपावर ठेवला एक मोती. एका भांड्यात गरम पाणी घेतलं, पाणी गरम ठेवण्यासाठी त्याखाली मेणबत्ती लावली. पाण्याची वाफ थेट तुपाला लागू नये म्हणून भांड्यावर एक जुनी शिडी ठेवली. आता उष्णतेचं वहन होण्यासाठी तिन्ही चमचे गरम पाण्यात ठेवले. अरे, ही शर्यत तर स्टीलचा चमचा जिंकला. लाकूड आणि प्लास्टिकच्या चमच्यावरील तूप जसंच्या तसं राहिलं. खरं तर धातू हे उष्णतेचे सुवाहक आहेत आणि लाकूड, प्लास्टिक, कपडे हे आहेत उष्णतेचे दुर्वाहक. त्यामुळेच आपण धातूंच्या भांड्यांमध्ये जेवण शिजवतो. आणि दुर्वाहक पण आपल्या कामाचे आहेत बरं. चटका बसू नये म्हणून कपडा वापरून आपण गरम वस्तू उचलतो, पायांमध्ये रबरी सोलच्या चपला घालतो, स्वयंपाकघरात सुती कपड्यांचा वापर करून गरम भांडी पकडतो. हे दुर्वाहक आता रोधकही आहेत. प्रत्येक गोष्टीचं कारण असतं. धातू उष्णतेचे सुवाहक का बरं? धातू गरम झाला, त्यातील कण हलू लागले, एकमेकांवर आपटू लागले. धातूंमधील इलेक्ट्रॉन त्यांच्या अणूंना सोडून दुसऱ्या अणूत जाऊ शकतात, मुक्त इलेक्ट्रॉन प्रमाणे फिरू शकतात. पळताना दिसणारे पिवळे बिंदू म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉन. मुक्त इलेक्ट्रॉन उष्णता ऊर्जेला वेगाने पुढे नेतात. आता चालवा डोकं. आता खेळूया आणखी एक खेळ. सुती धागा लगेच जाळला. आता अगदी तसाच धागा एका नाण्याभोवती गुंडाळला. नाण्याभोवती गुंडाळलेला धागा मात्र जळला नाही. असं का? तुम्हाला कळलंच असेल, कारण आज आपण शिकलोय स्थायू पदार्थांमधील उष्णतेचं वहन. उष्णता वहनाची उजळणी करूया पुन्हा एकदा. आपल्या सभोवती उष्णतेच्या वहनाची अनेक उदाहरणं आहेत. प्रत्येक वेळी असंच दिसेल की स्थायू वस्तूंमध्ये उष्णता वाहते ती संपर्कामुळे. धातू हे सुवाहक आहेत, लाकूड, कपडे हे उष्णतेचे दुर्वाहक आहेत. स्थायूंमधले कण जणू बसल्या जागी जखडले, मिळे उष्णता ऊर्जा वाढे, कण हल्ले पण पळू न शकले. शेजाऱ्यांवर होऊन टक्कर उष्णता पुढे पाठवू लागले, अशा प्रकारे संपर्काने उष्णतेचे वहन घडले. हीट कंडक्शन, उष्णतेचे वहन